या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। कासेगाव येथे एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट खड्ड्यात जाऊन आदळून 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर तुळजापूर रोडवरील कासेगावाजवळ मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:30 सुमारास सोलापूरहून लातूरकडे जाणाऱ्या एसटी बसच्या चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट रोडच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली। यामध्ये 6 प्रवासी जखमी झाले असून माधव वैजनाथ कदम, सुभाष सकाराम गायकवाड, रामलिंग होटकर, संजीव व्यंकटराव सुकणे, नारायण नरसिंग गायकवाड आणि किसन भगवान होळकर अशी जखमींची नावे आहेत। मंगळवारी दुपारी 1:00 सुमारास सोलापूर बस स्थानकातून बस प्रवाशांना घेऊन लातूरकडे निघाली। एसटी बस कासेगाव जवळ आली असता अनोळखी चारचाकी वाहनाच्या चालकाने एसटी बसला रस्त्याच्या बाजूला दाबले। अचानक घडलेल्या प्रकाराने एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन आदळली। या बातमीचे वृत्त संकलित केले आहे लोकप्रधान न्यूजचे पत्रकार नारायण घंटे यांनी। सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पता हॉटेल रोहित, दादर